नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन पाठाबद्दल माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो येत्या दहावीच्या राज्यशास्त्राच्या विषयामधील आतापर्यंतच्या पाठांमध्ये आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचं स्वरूप यासंदर्भात माहिती घेतली आपणही वर्तमानपत्रातनं टी व्हीतनं या देशामध्ये होत असलेल्या आपल्या आजूबाजूला होत असलेल्या वेगवेगळ्या निवडणूक प्रक्रियेची माहिती घेत असतो ग्रामपंचायतची निवडणूक असेल जिल्हा परिषदची असेल राज्याची असेल किंवा होणारी लोकसभेची निवडणूक असेल या अनेक निवडणुकांच्या निकालच्या संदर्भात प्रचाराच्या संदर्भात आपल्याला टी व्ही आणि वर्तमानपत्र किंवा सोशल मीडिया या माध्यमातून अनेक माहिती आपल्याला मिळत असते आपण ते वाचतो ऐकतो या सगळ्या निवडणूक प्रक्रियेशी एक शब्द मात्र आपल्याला नेहमी कानावर पडत असतो तो म्हणजे राजकीय पक्ष विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपण ह्याच राजकीय पक्षांबद्दल माहिती घेणार आहोत आपण आपल्या समाजात आजूबाजूच्या परिसरात शाळा महाविद्यालय या ठिकाणी वेगवेगळे चळवळीच्या संघटना पाहत असतो वेगवेगळ्या संस्था पाहत असतो ह्या संघटना किंवा ह्या संस्था सामाजिक प्रश्नांवर वेगवेगळे आंदोलनं करतात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शालेय स्तरावर असलेल्या संघटना ह्या आंदोलन करत असतात आणि ती प्रक्रिया पुढे चालत असते परंतु विद्यार्थी मित्रांनो या संस्था आणि संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये मात्र फरक आपल्याला लक्षात घेण्यासारखा असा आहे की राजकीय पक्षसुद्धा ही संघटनाच असते राजकीय पक्षसुद्धा हे विचारसरणीची असलेली चळवळच असते परंतु राष्ट्रीय राजकीय पक्षांचा हेतू हा निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे एवढाच असतो म्हणून सत्ता प्राप्त करण्यासाठी ज्या संघटना निवडणुकीच्या माध्यमातून या मैदानात उतरतात त्या सगळ्या संघटनांनाच आपण राजकीय पक्ष असं म्हणतो हे राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची राज्याची किंवा केंद्रा केंद्रास सत्ता स्थापन करण्यासाठी लोकसभेची निवडणूक असेल अशा वेगवेगळ्या निवडणुका हे राजकीय पक्ष लढवतात आणि या निवडणुका जिंकून आपल्या पक्षाची सत्ता स्थापन स्थापन करणे हे उद्दिष्ट हे राजकीय पक्षांनी ठेवलेलं असतं चला तर विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण आपल्या देशामध्ये असलेल्या प्रमुख वेगवेगळ्या राजकीय पक्षांची आपल्या देशामध्ये असलेल्या काही स्थानिक प्रश पक्षांची माहिती या पाठामध्ये आपण घेऊया